त्या पाणी अतिरिक्त सोडल्यामुळे किंवा अतिराई नदीच्या लगतची आमची झाडं होती, केळी बाग आहेत म्हणा, सुपारी, नारळ, यांचं फार अतोनात असं नुकसान झालेलं आहे. शासनाने पंचनामा करून एक महिना झाला, परंतु अजूनपर्यंत काही त्याची आम्हाला रूपरेषाच कळली नाही. काही शासन आम्हाला किती देणार आणि कसं देणार, कारण काय आमच्या मंडळच्या केळीच्या मंडळ जात म्हणून जी केळ आहे ती दोडामार्ग तालुक्यातच निर्माण होते, आणि त्यामुळे शासनाने आम्हाला त्या केळीचा तरी निदान त्याला खर्च 400 रुपये आहे, तो शासनाने आपला नवीन जीआर काढून आम्हाला त्याप्रमाणे ते अनुदान द्यावं अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावातल्या काही पाय वाटा गेल्या आहेत, त्याचा अजून पंचनामा झालेला नाही. काही विहिरीमध्ये गाळ पडला, सार्वजनिक आमची विहीर आहे तिच्या गाळ पडलेला आहे, त्याचं काढायचं काही नियोजन नाही. कोण इंजिनियर येऊन गेले आणि कुठले कुठे त्यांनी काही सर्वे केला आम्हाला काय माहीत नाही. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आज शेतीपंपाचे भयानक नुकसान झाले, शेड वाहून गेल्या, पंप वाहून गेले, पाईपलाईन गेल्या, तर ह्याचं सगळं कुठेतरी आम्हाला काय शेतकऱ्यांना काय देणार शासन, ह्याचं आम्हाला नियोजन कळलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही आज उपोषणा बसलोय, पण अजूनपर्यंत शासनाचा एकही माणूस इथे आलेला नाही. फक्त आमच्या प्रोटेक्शनसाठी पोलीस इथे आले, कर्मचारी आलेले आहेत, बाकी शासनाचा एकही माणूस आलेला नाही. आता निवेदन आम्ही अगोदर 8-10 दिवस अगोदर दिलेलं आहे, सर्व कलेक्टरपर्यंत निवेदन पोहोचलेलं आहे. त्याचप्रमाणे काजूची सुद्धा भयानक नुकसान झालेलं आहे. आज काजूच्या झाडावर एक पान शिल्लक राहिलं नाही. सुपारीच्या बागेत आता एक जवळजवळ 2-3 फूट प्रमाणे गाळ पडून नापीक माती पडून आज सुपारीची गळ सुरू झालेली आहे, आणि शासनाने पंचनामे केले आहेत, पण कसे काय देणार आणि कसं काय त्या झाडाचं सुपारीच्या झाडाचं भविष्य थंपलेलं आहे. ते आम्हाला शासनाकडनं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही आजचं उपोषण स्थगित करणार नाही. आमवर म्हणून उपोषणाला आम्ही बसलेलो आहे सगळे ग्रामस्थ. कुडासे ग्रामस्थ.